पी व्ही सिंधूनं ग्वांगझाऊ इथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सेमीफायनल गाठताना या ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. सायना आणि कश्यप सारखे दिग्गज बॅडमिंटनपटू फ्लॉप ठरत असताना सिंधूची ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी म्हणावी लागेल. तिच्या आतापर्यंतच्या करिअरचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आपण पाहूया. पी व्ही सिंधू भारतीय बॅडमिंटनमध्ये सध्या या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या शानदार खेळानं तिनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. पुलेला गोपीचंदच्या अकॅडमीतून तिनं बॅडमिंटनचे धडे गिरवले. वयाच्या 8व्या वर्षी तिनं बॅडमिंटनची रॅकेट आपल्या हाती घेतली. गोपीचंदला आदर्श मानून सिंधूनं बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. ज्युनियर लेवलपासूनच तिच्यामधली गुणवत्ता गोपीचंदनं हेरली. गोपीचंदच्या मुशीतून तयार झालेली सिंधू आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विश्वात आपली वेगळी छाप सोडतीये. अंडर 19 एशिया यूथ चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. 2009 कोलंबोत झालेल्या सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिनं ब्रॉन्झ मेडलवर कब्जा केला होता. तर 2010 इराण फ्रज इंटरनॅशनल चॅलेंजमध्ये तिनं सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. 2010 मेक्सिकोत झालेल्या ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलपर्यंत तिनं मजल मारली होती. त्याचप्रमाणे 2010 उबेर कपच्या भारतीय टीमची ती सदस्य होती आणि मलेशियन ग्रांप्री गोल्ड जिंकून तिनं मोठी झेप घेतली. सिंधूचे आई वडील दोघंही व्हॉलीबॉल प्लेअर असून तिनं करिअर म्हणून बॅडमिंटनला पसंती दिली. 5'10" उंचीची सिंधू आपल्या उंचीचा खेळताना पुरेपूर फायदा उचलते. क्रॉस कोर्ट स्मॅशेस, त्याचप्रमाणे तिचा नेटचा रीचही जबरदस्त आहे. बेस लाईनवरही ती अप्रतिम खेळ करते. तिच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. केवळ 17 असल्यानं तिला आपल्या खेळात सुधारणा करायची नामी संधी आहे. आतापासूनच तिच्याकडे नेक्स्ट सायना म्हणून पाहिलं जात आहे. सिंधूलाही बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थान गाठायचंय. 2013 आपल्या कामगिरीनं तिनं साऱ्यांनाच आपल्याकडे लक्ष द्यायला भाग पाडलंय. आता सिंधू आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.